स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मपर्ण दिनानिमित्त भगूर येथे शासकीय राजकीय सामाजिक शैक्षणिक संघटनांनी सावरकर स्मारकात जाऊन अभिवादन केले. सावरकर जयंती उत्सव समिती भगूरतर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, देवली कॅम्पचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास वांजळे यांच्या हस्ते सावरकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी खासदार गोडसे आणि देवीदास वांजळे सावरकर जयंती उत्सव समितीचे सदस्य प्रशांत कापसे यांनी मनोगत व्यक्त केले. ज्या प्रकारे आपल्या देशाच्या देशभक्ती संपूर्ण हिंदुस्थानामध्ये त्यांनी जशी प्रत्येकामध्ये रुजवली, निश्चितच आजच्या दिवशी त्यांनी दिलेल्या या देशाला या समाजाला जे देशभक्तीचे विचार दिले त्याचं अवलोकन आपल्या देशासाठी करावं. आणि निश्चितच मला असं वाटतं त्या जर आपण त्यांनी केलेल्या देशभक्तीचं काही अवलोकन केलं तर निश्चितच एक समृद्ध भारत घडवण्यासाठी आपल्याला निश्चित उपयुक्त. भक्तीच्या या थोर सुपुत्राच्या पदस्पर्शाने 52 झालेल्या या वास्तूमध्ये मला येण्याचा योग आला, त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार. स्मारकासाठी ज्यावेळेस शपथ घेतली आणि त्याच्यानंतर इथं जे सत्कार झाला त्यावेळेस आपण सांगितलं होतं या स्मारकासाठी मी 50 लाख रुपये अनुदान देईल आणि आपण तो शब्द खरा केला. दुसऱ्याच वर्षी या सावरकरांच्या नवीन वास्तूचं जीर्णोद्धार आपणच्या उपस्थितीमध्ये आणि आदित्य ठाकरे साहेबांच्या उपस्थिती या ठिकाणी संपन्न झाला. स्वतंत्र सैनिकांच्या गावामध्ये अनेक स्वतंत्र सैनिक आहेत, त्यांचे मेरुमणी म्हणून तात्याराव सावरकर होते. त्यांनी घालून दिलेला आदर्श आणि त्यांनी घालून दिलेले सगळे संस्कार आपण निश्चितच पुढे सुरू ठेवूया. यानिमित्त सावरकर समितीच्या वतीने तात्यांना भावपूर्ण आदरांजली. याप्रसंगी माजी पोलीस उपायुक्त राधाकृष्ण कामणे, सावरकर जयंती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष वसंत पाटील, अनिल पवार, अशोक मोजाड, किशोर खर्डे, भाजपाचे लक्ष्मण सावजी यांनी नाशिक ते भगूर पायी पदयात्रा काढत सावरकर स्मारकात येऊन अभिवादन केले. सावरकर जयंती निमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीने शिवाजी चौकात रक्तदान शिबिर घेण्यात आले. सावरकर स्मारकात भगूरच्या नगर अध्यक्ष अनिता करंजकर यांच्या हस्ते भगूर पुत्र सावरकर माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. नाशिकमधील भोसला मिलिटरी स्कूलमधील 6वी ते 11वीतील 368 विद्यार्थ्यांनी शिवाजी चौक व सावरकर स्मारकात बँड पथकाच्या तालावर स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानवंदना दिली. यावेळी भोसला मिलिटरी स्कूलचे शिक्षक शिवाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सावरकरांचे विचार घराघरामध्ये पोहोचावे हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून सावरकरांचं कार्य विद्यार्थ्यांना समजावं आणि ते विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आत्मसात करून येणाऱ्या पुढे भविष्यामध्ये त्याचा योग्य वापर करावा या अनुषंगाने आज या ठिकाणी आम्ही व्हिजिट केलेली आहे. सकाळी 8 वाजता सावरकर स्मारकात भाग्यश्री वाद्य वृंदांचा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर झाला. शिक्षण मंडळ भगूर नूतन प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांचा सावरकरांच्या जीवनावर आधारित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यांचे या स्पर्धेत प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. अभिनव प्राथमिक विद्या मंदिर, नूतन माध्यमिक विद्या मंदिर, तीज विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी स्मारकात जाऊन सावरकरांना अभिवादन केले. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी भारत चव्हाण, भगूर.